आज आपण बनवतोय भोपळ्याचे पराठे, पाहू शकता तुम्ही कोणी याला दुधही म्हणतं तर कोणी भोपळा म्हणतं। भोपळ्याचे पराठे खूप छान लागतात। पराठे बनवण्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराचा आणि कोवळा असा भोपळा घेतलेला आहे। खूप निंबर किंवा खूप जाड घ्यायचा नाही आहे, असा मध्यम आणि कोवळा घ्यायचा आहे। त्याची पुढची आणि मागची बाजू काढून घेतलेली आहे मी। ज्यावेळेस तुम्ही पराठे बनवणार असाल त्याच वेळेस त्याची मागची पुढची बाजू काढायची आहे आणि किसायचा असेल तर पराठे बनवण्याच्या सगळी तयारी झाल्यावरच किसायचा आहे। नाहीतर आधी जर तुम्ही किसून ठेवला तर तो काळपट पडू लागतो। आता मी त्याला किसून घेणार आहे। इथं मी भोपळा खोबरे किसायच्या किसणीने छान बारीक असा किसून घेतलेला आहे। आता आपण भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठीची कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं एक किसलेला कांदा घेतलेला आहे। कांदा चिरून घालायचा नाही आहे। जेव्हा आपण कणिक मळतो त्यावेळेस तो मध्ये मध्ये लाटता येत नाहीत, पराठे छान किंवा वरती निघून येतो। त्यामुळे कांदा असा त्याच किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे यांची मी बारीक पेस्ट करून घेतलेली मिक्सरमध्ये, ती घालायची आहे। त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं मीठ घालायचं आहे पराठे बनवण्याच्या अंदाजाने। आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। आपण आता त्यात ओवा घालणार आहोत। ओवा घातल्याने पराठे पचायला हलके होतात। त्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे त्याच्यामुळे इनडायजेशन होऊ शकतं। कोथिंबीर घालतोय, धुवून घेतलेली आहे छान बारीक चिरून। कोथिंबीर घातल्याने देखील पराठे छान दिसतात। थोडंसं त्यामध्ये कडण्याचं पीठ घालते। हे पीठ घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालू शकतात, जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आता त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत। गव्हाचं पीठ जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत त्या हिशोबाने घालायचं आहे। कडण्याचं पीठ आणि बेसनचं पीठ कमी घालायचं आहे। पाहू शकता तुम्ही जेवढे पराठे मला बनवायचे होते तेवढं मी त्यात गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता आपण छान थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। आधी आपल्याला पाणी न घालता सर्व जिन्नस असे एकजीव करून घ्यायचे आहेत। जेव्हा सर्व जिन्नस एकजीव झाले त्यावेळेस लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे। तुम्ही जर पराठे लाटून बनवणार असाल तर शक्यतो पाणी घालायची गरज येत नाही, कारण भोपळ्याला ऑलरेडी अंगाचं पाणी सुटतं। पण जर तुम्ही पराठे थापून बनवणार असाल तर मात्र पाणी घालायची गरज पडते। मी इथं पराठे थापून बनवते म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे। तुम्ही लाटून बनवाल तर पाणी घालायचं नाही आहे, पण लाटून बनवण्याऐवजी थापून बनवलेल्या पराठ्यांना खूप छान चव येते, म्हणून शक्यतो हे पराठे थापूनच बनवा। आता मी थोडं थोडं पाणी घालून छान असं पिठाचा गोळा मळून घेणार आहे। इथं मी पिठाचा छान असा मऊसूत गोळा मळून घेतलेला आहे। आता एक 5 ते 10 मिनटं असा झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊ। आपण थापून पराठे बनवतोय, त्यासाठी पोळी लाटण्याच्या पाटावरच बारीक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। कपडा छान ओला करायचा आहे जेणेकरून आपलं पीठ पाटाला चिकटणार नाही। आणि त्यावर आपण पाहू शकता तुम्ही या मोठ्या गोळ्यामधनं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, त्याला पाणी टाकून जसं आपण गावाकडे चिकनीची पापड करतात त्याला जसं थापण्यासाठी पीठ असतं तसंच करून घेतलेलं आहे। पाणी टाकून मळून थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे। आता आपण तेच पीठ असा थोडासा गोळा घ्यायचा आहे पाटावर आणि त्याला सेम जसं पापड आपण थापतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे। ज्या बायका गावाकडे असतात किंवा गावाकडे जातात कधीतरी पापड वगैरे बनवायच्या वेळेस त्यांनी पाहिलेलंच असेल, सेम चिकनीचे पापड करतो आपण त्या पद्धतीने छान असं बारीक थापून घ्यायचं आहे। जास्त बारीक थापायचं नाही पण खूप जाड देखील ठेवायचं नाही, नाहीतर आपले पराठे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून जळून जातात। पाहू शकता मध्यम कन्सिस्टन्सीचे जसे पापड राहतात त्याच पद्धतीने मी थापून घेतलेले। आता त्याला असे मध्ये होल करायचे आहेत, 5 ते 6 होल करायचे आहेत जेणेकरून पराठे आतून देखील छान असे शिजले जातात। आता आपण पराठे शेकून घेणार आहोत, त्यासाठी मी इथं तवा गरम करून घेतलेला आहे। इथं मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे। तुम्ही हवं तर नॉनस्टिक वापरू शकतात, पण शक्यतो नॉनस्टिक वापरायचे नाहीत, जेव्हा गरज असेल त्याच वेळेस वापरायचे आहेत। आपण पहिलाच पराठा बनवतोय त्यामुळे तो आणि लोखंडाचा तवा आहे त्यामुळे तो तव्याला चिकटू शकतो,
म्हणून आधी तेलाने तवा पूर्ण ग्रीस करून घ्यायचा आहे, ऑइली ऑइली। पहिल्याच पराठ्याला थोडं जास्त तेल लागतं, मागून तेलची गरज कमी पडते। पाहू शकता मी पूर्ण तवा असा तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे। आत्ता आपल्याला हे पराठे पाहू शकता अशा फडक्याच्या साह्याने टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही फडक्याच्या साह्याने छान असे टाकून घ्यायचे आहेत। फडक्यावर जर तुम्ही जास्त पाणी घातलेलं असेल तर फडक्याला किंवा कापडाला शक्यतो पराठे चिकटत नाहीत। आत्ता आपण पराठेवर थोडंसं तेल अजून टाकून घेणार आहोत, जे आपण होल बनवले होते त्यावरती, म्हणजे पराठा खूप रुखट असा लागणार नाही। चौघ बाजूने देखील थोडंसं तेल सोडून घेतोय। कापड छान ओलं करायचं आहे आधी, त्यानंतरच त्यावर पराठे थापायचे आहेत, म्हणजे पटकन निघेल आणि पराठा देखील चिकटणार नाही। थोडा 1-2 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही खाली तेल घातल्यामुळे पराठा तव्याला देखील चिकटलेला नाही आहे आणि एक बाजू छान अशी शिजली गेलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील छान शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं अजून तेल घालायचं आहे, थोडंसं तेल जास्त लागतं या पराठ्यांना, पण लाटून केलेल्या पराठ्यांपेक्षा खूप छान लागतात। लाटून केलेले पराठे घशामध्ये अडकल्यासारखे होतात आणि थोडेसे टिसूर लागतात, पण हे पराठे खूप मऊ होतात। पाहू शकता तुटलेला नाही आहे। याच पद्धतीने पराठा बनवायचा आहे। अशा पद्धतीने दोघं बाजू छान शेकून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही आपला पराठा दोघं बाजूंनी छान असा शेकून झालेला आहे आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे। इथं आपला पराठा छान खाण्यासाठी तयार आहे। हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकता। एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।